रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील स्वर्गीय सौ साकरबेन करमशी भाई सौमेया प्राथमिक विद्या मंदिर आणि संस्कार केंद्रात साने गुरुजी मुक्तद्वार वाचनालय आणि अवकाश विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. त्यांचे उद्घाटन आणि गोविंदराज जिजाबा पवार बहुउद्देशीय सभागृहावरील दुसऱ्या मजल्याचे भूमिपूजन रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वर्ग खोल्यांसाठी 50 लाख रुपयांची देणगी दिली. त्याबद्दल त्यांचे रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य मीनाताई जगधने यांनी आभार मानले. हा सोहळा उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मॅनेजिंग काउन्सिल सदस्य मीनाताई जगधने यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी शिक्षण संस्थेचे व्हॉइस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, विद्यालयाच्या मुख्याध्यापक सोनाली पैठणे, विजया भालदंड, नानासाहेब ताके, श्री भालदंड यांच्यासह रयत संकुलातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मीनाताई जगधने यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करताना विद्यालयातील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांचे संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ, विद्यालयाचे विविध स्पर्धा, कला, क्रीडा या प्रकारातील यश या बाबींचे कौतुक केले. तसेच गणित, विज्ञान प्रयोगशाळा सर्वत्रच असतात, परंतु अद्वितीय अशी अवकाश प्रयोगशाळा उभारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. एक शानदार असा हा मोठा कार्यक्रम तयार होत आहे. खरं तर मी पहिल्यांदा या कार्यक्रमाला येताना ताईला सांगितलं, मी काय वक्ता नाही, भाषण हे माझं काम नाही, माझं काम आपलं काम करत जायचं, जिथं जमेल तिथं आपण जो प्रयत्न करतोय पुढं चाललंय त्याला थोडं बहुत हातभार लावायचा, मदत करायची. त्यामुळे भाषणाच्या वेळी मी जास्त काय सर्विस तर नाहीच नाही, पण वेळ पण माझा दिलेच नसतो. त्यामुळे आता खरं मी आता प्रवाससुद्धा जास्त करत नसतो, कारण 73 वर्ष आता वय झालं. म्हटलं लोक 60 ला रिटायर होतात, 65 ला होतात, 70 झाली, आता रिटायर व्हायला पाहिजे. मला 2 सिनियर माणसं अशी भेटली, काही सुद्धा माझ्यापेक्षा आणखी 7-7 वर्षांनी मोठ्या आहेत, तरी त्या काम करतायत, झटपट करतायत. आमचे भगीरथ शिंदे साहेब जे आहेत तेही माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठे आहेत. म्हटलं तर ते काम करतात, आपल्याला काम करणं भागच आहे, आणि त्याच्यामुळे त्यांच्या बोलणं मी सुद्धा धावपळ करत असतो. आणि त्या ह्याच्यातून काम करताना माणसाला काय होतं की एक चेतना येत असते, स्फूर्ती मिळत असते, आणि त्याच्यामुळं आपल्याला काम करायला उत्तेजन येतच, पण तब्येतसुद्धा चांगली राहत असते. आता ह्या शाळेच्या बाबतीत बघायला गेला तर आपल्या मीनाताईने अशा प्रकारचं काम केलेलं आहे. संस्थेच्या ह्याच्यामध्ये त्यांचा वाटा मोठा आहेच, पण इथं आल्यानंतर पाहतोय आपण प्रत्येक गोष्ट नीटनेटकी कशी असावी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबतीत त्यांनी इतकं लक्ष घातलेलं आहे की जी गोष्ट तुम्ही पहाल, मग ते वाचनालय असो नाहीतर ते आपल्या तुमचे शाळा ही अवकाश विज्ञान प्रयोगशाळा असो, ते त्यांनी कसली कसूर ठेवलेली नाही. फक्त शाळा स्तरावर किंवा श्रीरामपूर स्तरावर हे प्रोजेक्ट केलेले नाही, त्यांचे प्रोजेक्ट आहेत ना ते राष्ट्रीय स्तरावरचे झाले, तसं मला आवर्जून सांगायचं वाटतं. आणि अशा प्रकारची मेहनत मुलांनी शिक्षकांनी केली, पण त्याच्या आम्हाला तिथे सांगत असताना सर्वांनी जे सांगितलं की ह्याच्यामध्ये सर्वात जास्त मोठी मेहनत श्रेय कुणाला द्यायचं असेल तर ते टाईमचं आहे. त्यांनी प्रत्येक गोष्टीकरता विविध ठिकाणची माहिती घेऊन तिथं जाऊन तिथल्या एक्सपर्टना आणून हे सगळं केलेलं आहे. म्हणजे त्या काम करतातच त्यांची मुलगी तिचे नात, म्हणजे अशा पद्धतीने सगळंच एकंदरीत बघायला गेलं आपल्याला तर फॅमिलीच्या फॅमिली. आता डॉक्टर आहेत, समोर रोहितकातून आहेत. मागच्या वेळा आमच्याकडं आपल्या रेल शिक्षण विभागाचं काम उठायचं, एक स्कूल आहे विभागीय ऑफिस आहे तिथं, तर त्यावेळेला ताई आल्या होत्या. ताईंच्याबरोबर त्यांच्या मुलांना नातवंड पण होती आणि त्यांनी एकंदरीत साधारणतः तिथं आल्यानंतर हे करताना किंवा नंतरसुद्धा त्यावेळेपासून नव्हे अगोदरपासूनच ताई माणसांवर इतकं प्रेम करतात, छोट्यांवर, मोठ्यांवर, सर्वांवर, की मला आपल्या भावासारखं
त्यांनी वागवलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्यांचा घरगुती वातावरणामध्ये अगदी त्यांनी ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली मला हे वाटायला लागलं काही सांगता येत तुम्ही यायला पाहिजे गंभूरला तर नाही म्हणू शकत आपण बैदीला पण नाही म्हणू शकत नाही आणि तशा दृष्टीनं मी इथं आलेलं आहे. आमचे ठाकूर साहेबांनी देणगी दिलेली आहे तर काय म्हणजे नेहमी मी म्हणतो की तो धर्मराज आहे किंवा दुसरी एक भूमिका कर्णाची एक देता येईल की खूप कर्णाने मागितलं नाही म्हटलं नाही असं कधी घडलं नाही तसंच ठाकूर साहेबांचं आहे. शहाण्णवने आता तो अकरा पार 100 पुढे गेला 100 कोटी रुपये असा माणूस की जेथे की जो त्या संस्थेमध्ये ग्रीन आयोगांचं पैसे नाही कमवा आणि शिकवा या योजनेतून म्हणजे पनवेलतून ग्रामीण भागातून साताऱ्यात जातो साताऱ्याच्या शिवाजी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो आणि अनएम्प्लॉयमेंटमध्ये शिकवतो आणि त्यातला आपल्या स्वतःच्या कर्तव्यावर स्वतःच्या मृत्यूवर असं नाही हा तुमच्या पगार आहे तुम्हाला लगेच इच्छा पण हे करून इथे शिकलं त्या संस्थेला एवढं मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं योगदान शिक्षण क्षेत्रामध्ये कोणाचं आहे तेव्हा हे मोठे शिक्षण संस्थेचे खरं म्हणजे एकमेव अशा आधारस्तंभ आहे. शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी मला खूप आनंद झालाय कारण रामसेन साहेब आणि मी आम्ही दोघंही शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी मी थोडंसं पुढं होते माझ्या मागे साहेब होते पण एकाच कॉलेजमध्ये आम्ही टाकाय शिकत होतो आणि तो मी ऋणबंध आहे आणि साहेब म्हणजे तसं आम्ही खरंच बहीण भावंड आहोत आणि आम्ही बहीण भावंड एकमेकांच्या पाठीशी असल्यामुळं आम्ही हे सगळं कार्य वेगवेगळ्या पद्धतीने दोघंही वेगळ्या पद्धतीने आणि सहजपणे आणि आनंदाने करत आहोत. त्यांचा स्वभाव म्हणजे असा आहे हे खूप सांगितलं आहे मगाशी पण दिलेलं दान एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला दिसून नाही द्यायचं असा स्वभाव त्यांचा आहे. दानशूरचं व्यक्तिमत्व आहे लोकनेते आहेत अनेक उपाधी त्यांच्याकडं आहे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत परंतु अत्यंत पाय जमिनीवर आहेत. त्यांच्या घरी पण त्यांच्या तिथल्या शाळेमध्ये पण मी गेले होते त्यांचे दोन्ही मुलं अत्यंत शांत अतिशय साधेपणाने असं वाटत नाही की इतक्या कोट्याची माणसांची ही मुलं आहेत अजिबात नाही अतिशय साधेपणा त्यांच्यासुद्धा दिलदारपणा दानशूरपणा ही सगळी फॅमिली त्या पद्धतीने आहे आणि त्यांच्यावर अतिशय चांगले संस्कार झालेले कारण ते कर्मवीर अण्णांच्या सान्निध्यामध्ये ते राहिले अण्णांच्या यांच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये वाढले आणि तो संस्कार पुढे घेऊन आज ते चाललेले आहेत. आज 50 लाख रुपये आपल्या शाळेला दिलेले आहेत अनेकांना दिले मला माहिती पण अगदी सहजपणे दिले मला तर मी कधी असं धाडस केलं नव्हतं पण साहेब म्हणाले की नाही तुम्ही पण इतकं चांगलं काम करता तर त्याच्यासाठी पैसे द्या देतो आणि 50 लाख एकदम तर मला जरा आश्चर्यच वाटतं पण तरीसुद्धा मी आता ठरवलं की त्याला वरचा वर्ग मला पाहिजे त्यांचं दानचं असतं आहे की 5000 रुपयाकडे ते कधी बघत नाही ते एकदम नाकातच बोलत असतात त्याच्यामुळे प्रत्येक शाळांना ते तसं देत असतात.